हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आमच्याकडे आमरस पोळी. ही सिंदुरा आंबे आहे आणि याचा रस छान ऑरेंज कलरचा होतो. आम्हाला खूप आवडतात ही. कलर पण किती सुंदर आहे याचा. सकाळी सर्वात आधी मी आंबे पाण्यात भिजवून दिले. आमरस बनवायच्या किमान एक तास तरी आधी आंबे पाण्यात भिजवले पाहिजे. त्यानंतर मी माझा सकाळचा चहा घेतला. चहा विना तर माझी सकाळ अपूर्णच असते. त्यानंतर इथे नाश्त्यासाठी अंडी उकडायला टाकली आहे आणि आंब्याच्या रसासोबत बनवणार आहे मी कांद्याची भाजी. तुमच्याकडे असते का कांद्याची भाजी? आमच्याकडे आमरसासोबत कांद्याची भाजी खूप खाल्ली जाते. कांद्याच्या भाजीसाठी एका कुकरमध्ये मी थोडे ऑइल घातले. त्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि धने पावडर. हे सर्व मिक्स करून घेताच मी त्यामध्ये कांदा ॲड करते जेणेकरून तिखट रडणार नाही. त्यामध्ये मी कांदा ॲड केला आहे. आणि आता यामध्ये मी थोडासा गूळ आणि चिंच घालते आहे. थोडेसे पाणी आणि मीठ. हे सर्व छान मिक्स करून घेते आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेते. त्यानंतर इथं मी आंब्याचा रस बनवून घेते. आंब्याचा रस बनवताना मी आंबे नेहमी चिरूनच घेते. वाचवून शक्यतो घेत नाही. त्यामध्ये कधी अळी वगैरे सुद्धा असते किंवा आंबा सडलेला असतो आतमध्ये, म्हणून मी कापूनच प्रिफर करते. त्या आंब्याचा गर काढून झाला आहे. त्याला हँड ब्लेंडरने ब्लेंड करून यामध्ये थोडे पाणी घालून त्याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी बनवून घेते. आमचं डाएट चालू असल्या कारणाने इथे मी शुगर फ्री ऍड केली आहे. तुम्ही नॉर्मल साखर सुद्धा यूज करू शकतात. आता झाली आहे संध्याकाळ आणि आज आम्हाला आंब्यांचा फोटोशूट करायचा आहे. आज दिवसभर मी त्याचीच प्रिपरेशन्स केली. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड करणार. आणि आज आमचा आंब्यान बनला आहे हनुमान. काय काय करावं लागतं फोटोशूटसाठी? तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.